नमस्कार म्हणजे गोसुपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे कालच्या पॉडकास्टला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात म्हणजे कमेंट्स रूपी प्रतिसाद एकापेक्षा एक म्हणजे मला जितकी मजा ते पॉडकास्ट बनवताना आली त्यापेक्षा जास्त मजा मला एक एक कॉमेंट वाचताना येत होती कसली वल्ली माणसं आहेत एक नंबर इतकं मस्त मस्त कॉमेंट्स होत्या इतक्या फनी कॉमेंट्स होत्या हो की आणि त्यातून स्पष्ट होत होतं की तुम्ही माझं पॉडकास्ट किती बारकाईने ऐकता एक एक गोष्ट एक एक पंच तुमच्या कसा लक्षात येतो आणि खरंच म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळंच ह्युमर लागतं जे तुमच्याकडे आहे आणि जे आपल्या दोघांचंही मॅच झालेलं आहे म्हणून कुठेतरी आपण ती एकत्रितपणे मजा घेऊ शकतो आहे आणि खूपच मस्त वाटतं अमेझिंग वाटतं आहे मला तर आजचं पॉडकास्ट मी घेऊन आली आहे ओब्वियसली वन अँड ओनली झमुऱ्यावर कारण आज विकेंडचा वार आहे आणि विकेंडचा वार जर झमुऱ्यावर नाही झाला तर झमुरा नाराज होतो उगाच घेऊन येईल कोणाला तरी रडगाण्या गायला आणि लास्ट टाईम तो त्याच्यावरनंच थोडा अपसेट झालेला वाटतं की मी स्विच केलं होतं थोडं विकेंडचा वार दुसऱ्या लोकांवर तर त्याच्यामुळे तो म्हणायला लागला आता कसं बोलणार ना डायरेक्टली तर मग इनडायरेक्टली तो घेऊन आला त्या दोघींना आणि सांगायला लागला की असं कसं म्हणजे माझा मान है, माना चा आहे माझा मान so मी मानाचा आहे झमुरा विकेंडच्या वारसाठी असं कसं माझा मान दुसऱ्याला देऊन टाकलाच जीजी सो डोंट वरी झमुऱ्या मी तुझ्यासाठी परत विकेंडचा वार घेऊन आलेली आहे आणि तुझ्यावरच होणार विकेंडचा वार काळजी करू नकोस सो मंडळी आता काय करायचं तुम्हाला माहितीच आहे तर झम रेपिली झमुऱ्या तू तिथे जाप करत बसला होतास ना जर तू जप केला असतास तर मी आली नसती नस तुला मी असं बोलली नसती पण तू जाप करत होता ना म्हणून मी तुला झापायला आली आहे समजलं ना तर आता नीळ बोलायचं जाप काय जाप जप म्हणतात त्याला म्हटा जाप करतोय तुला तर झापते चांगलीच थांब असलं ग त्या खाजरडीचं फुटकं नशी हा कुठे कुठे जातो एकटाच फिरतो म्हणजे एक काय ती बहीण पण आली आहे ती कशासाठी आली आहे काय कळतच नाही मला ना आता वाटतं खरंच म्हणजे काहीतरी गडबड आहे तो गडबड आहे दया एक तर त्या बहिणीकडे ना दुसरा नंबर लागलेला आहे म्हणजे लागला नाही आहे एक्सपेक्टेड आहे बहुतेक आणि आता मग तिला दाखवलं किंवा तिचं काय सांगितलं आधीच एक तर तिच्या घरच्यांनी याला तंबी दिली असेल त्याच बोलीवर तिला पाठवलं असेल त्याच्यामुळे तिला काय दाखवत नाही पण पण मला एक प्रश्न पडला आहे जर त्याची बहीण आपल्या तर्कवितर्काप्रमाणे खरंच प्रेग्नेंट वगैरे असेल तर आता लास्ट टाईमच्या एक्सपिरियन्सवरून तरी तिच्या घरचे शहाणे झाले असतील ना ती पण शहाणी झाली असेल लास्ट टाईम कसं काय पहिल्या वेळेला काढता पाय घेतला होता पळाली होती लगेच लग कधी एकदाचा तो सव्वा महिना पूर्ण होतो आहे आणि रातोरात पळाली होती याची बहीण तर मग परत कशाला आली एकदा झालं पुरे ना परत कशाला तोच एक्सपिरियन्स घ्यायला आली तर मला ना त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे पण जर ती तिथे फिरायला आली आहे तर ती कुठेच काही जात नाही तिच्या दिमतीला घरी माणसं थांबून राहायला लागतात त्या खाजुर्डीला थांबावं लागतं आणि हा आता किती केलं काय काय बाबा कंटेंटसाठी इकडे तिकडे जातो आहे आता काय करणार थाळ्या कुमार थाळ्या दाखवून दाखवून पण आता लोकं बघून बघून वैतागली हा दाखवून नाही थकला पण लोक बघून वैतागली त्याच्यामुळे आता ते पण नाही होऊ शकत स्टंट केले ते स्टंट पण आता काय कामाला येत नाही आहेत कोणी काय भीक घालत नाही आला त्याच्यामुळे आता सगळेच वांदे झालेत त्याच्यानंतर काय ते कुठला तरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेला बाबा कुठच्या काळाचा आहे रे बाबा आम्हाला येतो गुगलचा वापर आम्हाला माहिती आहे आय आर सी टी सीची वेबसाईट आम्ही त्याच्यामध्ये जाऊन बघू शकतो कुठल्या ट्रेन किती कुठुन 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 कुठे किती वाजता कोकणात जातात आणि कुठून जातात कुठून सुटतात कुठे थांबतात त्याच्यासाठी तुझा व्हिडिओ बघण्याची आम्हाला काही गरज नाही आहे आणि तुझ्या आधी ना तसं पण लाखो लोकांनी ज्यांचं कंटेंटच हे तुझ्यासारखं नाही इकडचं तिकडचं काय पण दाखवत बसायचं अगदी याच्या तर आता त्या आयशीच्या रेसिप्या पण फ्लॉप होत चालल्या ते पण कोण नाही बघत काय एक एक त्याच्यावर ते तर येतेच मी नंतर पण इतकं अफाट ज्ञान हा शेअर करतो ना नको रे बाबा नको तू ना जगातला शेवटचा माणूस असशील ज्याच्याकडनं आम्हाला कुठलं तरी ज्ञान घेण्याचं अशी गरज पडेल एक तर स्वतःला कुठलं मोठा आइनस्टाईनच समजतो ते आयन्स्टाईनने कधी बघितलं ना तू तुझे जर ही नाटकं तर तो त्याचा ऑलरेडी जो जीव गेलेला आहे ना तो परत जीव देल तो समजला का त्याच्यामुळे नाही असले फालतूगिरी बंद कर हे दुपारचे बारा म्हणजे बारा लिहिलेलं असतं आणि रात्रीचे बारा म्हणजे झिरो झिरो ट्वेंटी म्हणजे रात्रीचे बारा नाही तर तुम्हाला झिरो झिरो ट्वेंटी वाटल बघाल तर तुम्हाला असं वाटेल अरे झिरो झिरो काय आहे अरे तुझ्या डोक्यात झिरो भरले त्याचं बघ काहीतरी शी मला वाटतं की ना त्या शून्याचा शोध आहे ना आर्यभट्टाला तुला बघूनच लागला असेल जेवढ्या होत्या नव्हत्या तेवढे ना अंडे तुझ्या डोक्यातच फोडले त्याने मी तुझ्या आईला जरा सांग ते ढापलेल्या रेसिपी करते ना ते जरा विचार करून करत जा जरा काहीतरी त्याच्यामध्ये चेंज आहे म्हणून असले चेंजेस करू नको की कोणाला तरी हगवण लागेल हा म्हणतो तुम्ही हे कोणाला द्याल ना तर ते तुमचं नाव काढतील नाव काढतील हो नाव काढतील नाव काढूनच टाकतील जिथे असेल तिथे तिथून समजलं काय तुझ्यासारखं काय पागलसारखं बोलतो रे काय करते ती बापरे भयानक रेसिपी कोणाला दिली ना ती कच्ची पच्ची रेसिपी तर डायरिया होईल त्याला आणि त्याला भरती करावं लागेल आणि मग बिल्स पाठवतील नावावर आमच्या नावं काढतील आमची काय फालतूपणा तुझ्याकडे पाठवेन मग तुझं नाव काढेन मी शानपणा सांगते काय ती काय ती रेसिपी बनवली ना त्याला उकळ काढली ना काय ना काय मी दुधामध्ये उकळवलं ते कच्चं पीठ ते कच्चं पीठ वितळून त्या दुधात पडलं असेल आणि त्याच्यामध्ये ती ते टेस्ट आली असेल आणि ते तांदळाचं पीठ त्या दुधात मिक्स झाल्यामुळे ते घट्ट झालं असेल आणि म्हणतं रबडी केली रबडी आहे ती तू आहे सर रबडी रबडा कुठचा रबडी रबरी आहे सर रबरी आणि काकं तुम्हाला माहिती आहे का की रबडी कशी असते कशाशी खातात रबडी ते बासुंदीपेक्षा घट्ट असते रबडी तुमची कसली रबडी नुसतं उकाळा काढलेलं दूध होतं ते पातळ त्याच्यात पण पाणी घातलं असेल अर्धा लिटर आणि म्हणतात एक लिटर देत्यायचं ना मी पाव लिटर तरी आटालं अरे बासुंदी करायला पण लिटर दूध करतात म्हणजे एक लिटर दूध असेल तर त्याचं पाव लिटरच दूध उरतं एवढं आटवतात आणि तुम्ही त्यातलं फक्त पाव लिटरच आटवलं म्हणजे पाऊन लिटर दूध होतं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आणि त्याला तुम्ही रबडी म्हणता शी आणि ना केसर ना इलायची ना काय ना काय त्याच्यामध्ये काय बनवलं तुम्ही ते तुम्हीच खाते प्रसाद म्हणून वाटत आहेत आणि ती दुसरी रेसिपी तिथे इथे आयशीला आणि बायकोला सांगून गेला तू शिवट घे आणि तू बन रेसिपी मी येतो आणि तिकडे जाऊन बसला होता रडायला हसरी आणि नाचरी बरोबर मग इथून कॉल आल्यावरती लगेच आला लगे पळत खायला हाच आहे ना मोठा पिग ह्याला काय हाच आहे ना हा रबरा आहे ना रबडा म्हणून मग ह्याला काही खायला घातलं काहीही झालं तरी सगळं एक्सपेरिमेंट ह्याच्यावर होतात ह्याला काय होत नाही मग ह्याने खाल्लं आणि आईस विचारते हे काय नाव ठेवायचं ह्याला काय नाव अहो द्या ना काकू नाव द्या नाव नाही देणार आता बरोबर लास्ट टाइम ते काय चिला बिलावरून पकडलं ना कुठून ढापली रेसिपी म्हणून आता नाव ना ना द्यायला पण कचरतात काकू आल्या मोठ्या शाण्या लाज वाटते रे लाज वाटते दुसऱ्यांच्या घरी जातोस आणि त्यांच्या बायकांना साडी छान दिसते आणि तुम्ही छान दिसतंय वगैरे असं म्हणतोस ते हां स्वतःच्या वहिनी समान म्हणजे तुझ्या भावाच्या बायकोला असले तसले कॉम्प्लिमेंट देताना तुला काय लाज म्हणजे लज्जा नाहीच आहे तुला आणि तू काय तुला काय एवढं समजतं रे बाई माणसा कोणाची साडी छान आहे आणि कोण कसं दिसतं आहे आणि काय नाही घ्यावेस ना ते झमुरीला बोल ना हे झमोरीला तर ती दिसतच नाही म्हणजे त्याच्यामुळे तिला काय बोलण्याचा प्रश्नच येत नाही पण तुम्ही बघितलं का मंडळी की कि किती ना म्हणजे खाली पडावं माणसाने किती फालतूपणा करावा हा स्वतःला काय रे मोठा तू डूड समजतो का रे डुडल्या गुडल्यास तू गुंडप्या काय बेडबेडत असतं खरं सांग ना खरे सांग ना का नाही नेसली तू साडी सांगते आहे ना ती सांगू दे ना ती ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल असेल ना ते ती सांगेल तुझी काय जबरदस्ती आणि का ती ती काय पण असेल ती जाडी झाली असेल काय पण असेल तू तू तु तू झाड वटाण्या मोठा झालायस ना काबुली चणा तुला कोण बोलत नाही तर जास्त समजू नकोस स्वतःला असं उडव्यांना ना टिचकी मारून एकदाच ती झमोरी बोलेल ना सगळं तुझं बाहेर येईल हा डोक्यावरचा वाणते मी छपरी लुक सोन्याचं घड्या ते काहीतरी हातात घालून छपरीसारखं फ्लॉन्ट करत होता आणि ए नाच रे हसरे तुम्ही आम्हाला बोलता हा तुमचा नातू हा स्वतःच त्याच्या बायकोचे असे धिंडवडे काढतो स्वतःच असा आडून आडून तिला टॉन्ट मारतो तिचं हसं करतो जगासमोर ते नाही तुम्हाला ऐकायला येत का दिसत नाही हां तो बोलला तर मग लोक का नाही बोलणार तोच देतो आयतं कोलित लोकांच्या हातात आमचं देवघर बघा देवघर कसं स्वच्छ टापटीप ठेवलं आहे अरे तू आहे ना तुझ्या त्या गोंगोंगच्या दुनियेतल्या त्या स्टेमधनं बाहेर आला ना तर दुनियेत लोकांची घरं टापटिपच आहेत हे लक्षात घे तुझं सोडलं ना सगळे टापटीप व्यवस्थित राहतात तूच एक आहेस तुझी ती आळशी आई आणि तुझी आ बायको काय ते म्हणजे तिने पण सोडलं आहे ती पण म्हणाली असेल जाऊ दे किती आवरलं किती काही केलं तरी हे लोक असेच हे राहायचे तर असेच त्याच्यामुळे परत परत मी आता कुठे करत बसू माझ्यावरच यायचं सगळं नाहीतरी या बाईला इथून हालता येत नाही त्या काय उंच माझा झोका घेणं पण बंद झाली आहे ते झोक्याचं काय झालं रे आहे ना झोका का उलथला माम्म्या त्या दिवशी पाडले माम्याचे दोन्ही गुडग्या फुटले अरे 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 डोक्यावर पडली का मम्मे त्या गुडघ्याला लागलंय बोललास म्हणून विचारलं आणि काय ते चार केळी आणि काहीतरी फरसाण काहीतरी चार गोष्टी काय घेतल्या त्या मामे भावाला दाखवतो हे बघ हे बघ हे बघ काय तुला दाखवतो आणि ते डिक्की उघडून दाखवतो त्याच्यामध्ये दे। काय जशी तुला लाज वाटते काय म्हणजे काय किती चिंदी माणूस असा हो एखाद्याला द्यायचं आणि त्यांना दाखवायचं पण बघ मी तुझ्यासाठीच नाही आहे मी सगळ्यांसाठी घेऊन चाललो आहे बघ मी काय काय घेऊन चाललो आहे खाऊ घेऊन आहे त्यांच्याकडे जाऊन चांगला वरपतोस खायला बसतोस एखादा माणूस म्हणेल की आत्ताच मी दुसऱ्यांकडे सेम गोष्ट खाऊन आलो आहे तर आता तुमच्याकडे नाही खा तरी पण हा नाही याचं पोट आहे की काय आहे काय माहिती गटार सगळीकडे जाऊन तेच 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 खायला बसतो किती द्या कसा आदमी आहे खाताही जाता आहे खाताही है की भूक खतमही नाही होती त्याच्या बायकोने जे तुला खायला घातलं ना तसं पंचवीस सव्वीस जणांना खायला घातलं बोलली ना ती तू विचारलं ना किती जणांना दिलं वाण तर काय बोलली ती सव्वीस जणांना दिलं मग दिलं ना तिने तर तिला काय सांगतो तिच्याच नवऱ्याला तू सांगतो की मी एवढं चार जणांना खायला घेऊन चाललंय मोठा दाखवतोय तुझं मा ना स्वतःच्या खिशात घाला आणि चल फट फट त्या नाचरीने पण पाचशे रुपये दिले बघ जरा लाच कर शरम कर आणि कॅमेरावर दाखवतो मी ठेवतोय साईडला वगैरे हे सगळ्या गोष्टी अशा पर्सनल तिने दा दिलेले पण दाखवले ते दाखवलेस वर मी कसं काढतोय मी कसं चांगला आहे ते दाखवायला काही विसरला नाही आणि तू काय घेऊन गेला दहा रुपयाची ती फुलं ती कुठे दिसली पण नाहीच कुठे डेकोरेशनला ठेवली पण नाही बघ जरा डेकोरेशन बघ डोळे फाडून तुझे मी कसले व्हिडिओ टाकतो रे उलटे पुलटे काय टाकतो ते त्याचं त्यालाच माहिती पूर्ण आधी सगळे गणपती दाखवून दुनियाभरचे घरचे बाहेरचे दाखवून नंतर शेवटी म्हणतो आज आहे गणेश चतुर्थी आज गणपतीचा पहिला दिवस मग हो आता तो अख्खा व्हिडिओ बघितला तो कधीचा होता गेल्या वर्षीचा काहीतरी म्हणजे आता मला माहिती आहे माहिती असतो की आता काय आहे आता कुठला सण आहे ते दाखवण्याच्या नादा त्यांना काहीही बोलतो म्हणजे बोलायचं तर सुरू तर केलं आहे ने आता पण ते तर विसरलाच होताचं काय म्हणजे कधी काय चाललंय कुठल्या दुनियेत वटपौर्णिमा वगैरे सगळं काही झालं टाइम प्लीज घेतलं होतं याने आता अचानक याला सगळे सण वार आठवायला लागले अरे पण ते नुसतं आठवून आणि मेन्शन करून उपयोग नाही ते राईट टाईमला मेन्शन करायचं असतं कम्युनिटीच्या फालतूच्या टाकतोच ना कम्युनिटी तुम्हाला हे आवडते की ते आवडते की ते आवडतं वोट करा त्यापेक्षा वेळच्या वेळेला अशा शुभेच्छावाल्या कम्युनिटी टाकशील ना जास्त बरं होईल तुला उलटा पुलट काही वाटेल तसं दाखवत सुटलं आहे बाकी ते सगळं सोड तू दुनियाभरचं काय मला दाखवू नको मला तुमचा गणपती कुठे आहे ते दाखव तुमचं मूळ घर कुठे आहे बाबा तुझ्या बायकोने पण मोठा वंसा केला तेव्हा सगळे आपले माहेरचेच वंसले म्हणजे स्वतःच्या नाही सासूच्या माहेरचेच सासूला काय सासर नाहीच आहे वाटतं सासरच्यांनी दिली वाटतं तिला पण एक धक्का देऊन काढली आहे वाटतं बाकीच्यांसारखीच आता या बोंबली फेमली कशा तशीच ही शेवटी त्यांच्याच ह्याच्यातली आहे ना प्रजाती ना। तर तीच आहे हिला पण काढलेली आहे वाटतं घरातनं त्याच्यामुळे हिला कोणच नाही आहे आणि ह्याचं तर मूळ गाव मूळ घर कुठलं त्याचा काय आतापता नाही आहे ती नाचरी ह्याच्या बाबांची मावशी आहे त्याच्यामुळे तिचं तर वेगळंच कूळ आहे ती पण ह्याच्या बाबांच्या आईच्या माहेरची म्हणजे ती ती साईड आहे म्हणजे यांच्याकडे सगळं माहेरचे माहेरचेच आहेत ह्याचं काय आहे ह्याचं काय आहे नाही आता पत्ता ह्याच्या खानदानाचा का त्या खाजरुडीसारखंच गुमनामीचं खानदान आहे ह्याचं काय माहिती नाही काय सांगायचं नाही चिडी चप आणि तू डोक्यावर पडले का रे काय पण कोणी काही याला कमेंट केली ना मंडळी तुम्हाला एक बेस्ट सांगू का मस्त याला ना आता काय बोलायचं ते बोलून घ्या कारण ह्याला ना काहीच कळत नाही आहे कुठल्याही कमेंटला थँक्यू व्हेरी मच असा रिप्लाय देतो आहे म्हणजे तुम्ही याला आता असं म्हणाला ना हे झमुऱ्या तू एक नंबरचा झमुरा पागल आवारा आहेस तर तो, तो बोलेल थँक्यू व्हेरी मच अरे म्हणजे ह्याला काय वाचतो काय समजतं की नाही एवढाच काही रिप्लाय करायचा का म्हणून रिप्लाय करतो एकाने एक तर ह्याला चक्क लिहिलं होतं की हे ना तुझी आई केवढी जाड झाली आहे एक नंबरची ढोली दिसती आहे तर म्हणतो थँक्यू व्हेरी मच अरे बाबा म्हणजे अलगच आहे रे कुठून आलं आहे गो गोंग गोंग गो आता ना आपण येऊया ह्याच्या ना मोस्ट इंटरेस्टिंग कंटेंटकडे वंसा वसला तर वंसा वाला कंटेंट आहे ना तर त्याच्यामध्ये जेव्हा शॉपिंगला गेलेला ह्याला फुल म्हणजे त्या वाईने इतका लुटला ना मस्तपैकी एकदम ती दहा दहा रुपयाची गोष्ट तीस रुपयाला सांगून नंतर त्याला बार्गेन करते असं दाखवून वीस रुपयाला दहा रुपयाची वस्तू टेकवली आणि याला कळलं पण नाही आणि हा चाळीस रुपये देऊन आला सबस्क्रिप्शनचे आणि याला असं वाटतंय की ह्याने सबस्क्राईब करून घेतलं आहे म्हणजे त्या बाईला अनसबस्क्राईब कसं करायचं माहितीच नसणार हा तर स्वतःलाच असा समजतो ना आला मोठा सगळं काही करताना दाखवून दाखवून करतो आणि कोणाला लाभणार रे म्हणून ना तू येळा बनतोस स्वतःला मोठा बिझनेसमॅन समजतो आणि दुसऱ्यांना प्रॉफिट आणि करून दिलं आहे असं दाखवतो तुला माहिती आहे का त्यांचा तो छोटा बिझनेस असला ना तरी पण पूर्ण डोक्याने आणि व्यवस्थित त्यांच्या ते रक्तात आहे तो बिझनेस त्यांना ना तुझ्यासारख्यांना कसं काय कटवायचं आणि कसं काय ना आपलं बरोबर आपलं जेवढं मार्जिन आहे तेवढं काढून घ्यायचं ना ते त्यांना बरोबर माहिती आहे तुझं ना कटलं आहे ते बघ आला मट सांगते मी त्यांनी चाळीस रुपये एक्स्ट्रा दिले चाळीस काय तुझ्याकडनं जवळजवळ चारशे रुपये एक्स्ट्रा घेतले त्या काकूंनी तुला कळलं पण नाही आणि टॉमला तर हजार वेळा सांगितलंय बाई तू होय हय हय एवढंच कर तर नाही ते त्याला चावी तिला भरली ना जास्त चावी भरतो आ आणि अतिच एकदम सुट्टेच काय तिच्या म्हणजे तोंडाला काय बांधच नाही आवरा कोणीतरी तिला तिरड्याची फुलं म्हणे तिरडी तेरडा असतो तो उगच काहीतरी म्हणजे ना काय त्या शब्दांचा काय अर्थ लागतो आपली भाषा काय काय बोलते तिरडीची फुलं आहेत ती तिरडीवर टाकतेस ती फुलं बावलेट बाई खरंच रे बाबा ए बाबा गप ना गप ना चुप टॉमला बोल ना चुपच चुप, 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 एकदम चुपछाडा मुख्य म्हणजे मला एक गोष्ट कळलीच नाही की जो पहिला ववसा असतो तो आपण देवीला आपण देतो म्हणजे देवीची ओटी भरायची असते ते देवीच कुठे नव्हत्या पण जमुरा म्हणत होत्या की तिथे होत्या छोट्या छोट्या देवी पण ह्याने काय दाखवलंच नाही आम्हाला तर दिसताना तर हेच दिसलं की बाबा ही गणपतीलाच देते म्हणून पहिला द्यायचा असतो देवीकडे आणि नंतरचे आपल्या एक सासरी एक माहेरी आणि नंतर मग आपल्या शेजारी पाजारी वाटायचं असतात आता ह्यांच्याकडे तर सासरचं तर उल्हासच सा आहे सासरचं कोण नाहीच आहे माहेरचं पण काय म्हणजे सगळे सासूच्या माहेरचेच आहेत सासरच्या मंडळींनी जसं मी मागाशी म्हटलं काहीतरी मोठा झोल आहे सासरच्या मंडळींनी दिलाय डच्चू त्यामुळे त्यांच्या खानदानाचा नाही आत्ता पत्ता आणि त्या आत्ताच्या मिस्टरांचं पण ह्याच्याशी काहीतरी चांगलंच बी आहे वाटतं सारखा राधिका आपटेला बघत बसतो म्हणून आत्ताच्या मिस्टरांनी याला ना बेदखल आहे याला सांगितलंय गेट लास्ट इथे यायचा नाही आमच्या इथे आणि असताना मी अस मी असताना तर येऊच नको मी नसताना गुपचुप येऊन जा आणि माझ्या मुलीचे वगैरे काय फोटो बिटो कॅमेरा बिमेरा मारायचा नाही तिच्याशी काय बोलायला जायचं नाही त्याच्यामुळे ना ह्याला बाहेरच्या बाहेर कटवतात आणि बापरे टॉमचं तर काय ॲक्टिंग अयो बारीक झाली कोसली बारीक झाली माझी बाय द्या ना तुम्ही ट्रेनिंग द्या तुम्ही कसे झालंय तसं तिला पण करा ती व्यवस्थित आहे स्वतःकडे बघा मटे बारीक झाली उगाचंच काय ते ऑब्सेशन आहे टॉमला ना असं बायकांना हात लावायचं त्यांना असं चिवडायचं मला तेच काय कळत नाही ही खाजुरडे आली तिला पण कशी हात लावत होती बघितलं असं कशाला कशाला ग अशी हातबीत लावते बरी आहेस ना आणि ना जरा ना तुझ्या त्या मावशीच्या मुलीचा व्हिडिओ बघ ते, ते कसं सूप आणि डोक्यावर घेऊन कसं खरंच पद्धत असते हे तिच्याकडनं शिक जरा बाबू नाय बाबू सोडू नको पाड्याल ए बाबू नको ना, ना प्लीज बाबू बाबू पकड ना बाबू हे बाबूच्या डोक्यावर दे ना बाबू घेतो का बघ डोक्यावर मोठा हुशार्या मारतो आणि टॉम तर एवढी ठे नाही घे 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 सोड 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 ए टॉम जास्त ऍक्टिंग नको करू हा स्वतःचं बघ जास्तीच एकदम नेके ह्यात दे आणि नंतर मग काय ती भाव्याच्या आजीला तर काय ती तिला पण मला वाटतं ना काहीतरी गरजेला वगैरे ह्याने ना देऊन काहीतरी चिरीमिरी दाबून ठेवलं आहे कसली काय म्हणजे ह्याची तर अशी बिनपगारी नोकरच झाली आहे काय वाटेल ते करायला तयार होते ह्याच्यासाठी काहीही करते पहिले तिचा जो असा रॉब होता आणि असं जे काही बोलायचे वगैरे ना ते सगळंच एकदम म्हणजे चिडी चूप झाली आहे रे झमऱ्या काय दिलंस हां गरजेला काहीतरी दिलंस तर आता गरजेचं वसूल करून घेतंच वाटतं ह्याच्यामध्ये ना ते पूर्वी असायचं ना तसं अगदी सावकारकी आहे ह्याच्यामध्ये लोकांना ना असं पैशा बिशाची अशी मदत करून मदतीच्या नावाखाली त्यांना स्वतःचं मिंध करून घ्यायचं की ते नजर कोण काढतं वंस घेऊन जातो तेव्हा त्या बाईची नजर वगैरे कोण काढतं टाके मेटमारी मारी या कशाला मीठ मोरी करायला काय आहे ती <laughs> काय ती एक दुसरे अलगच आहे तुम्हाला असं काय वाटतं काय माहिती की वापरू कसली दिसते आहे आणि कसलो काय आणि एकदम नजरच लागणार आहे नजर काय नजर लागायला कोणी नजर भरून तिला बघणार पण नाही आहे तर नजर लागायचा प्रश्नच येत नाही आणि त्यात भरीसभर म्हणजे तुमचा तो काबुली चणा त्याने तर तेवढी तिची कीर्ती केली आहे की ती अशी आहे की त्याच्यावरून तर लोकांना म्हणजे थोडं पण जरी तिच्यामध्ये काय वाटत असेल ना ते वाटणं पण बंद होईल आणि स्वतःचं तर काय म्हणजे तिने करून घेतलंय ती तर वेगळीच गोष्ट बॅब आणि काय, काय, काय ते नाचते आणि काय करते कुठेही वेड्यासारखं उगाच नाचायचं त्या बाबूला तर काय त्याला साबू लावा आणि काय डाबू लावा त्याचं काय ते कुत्र्याला पिल्लं होतील मग बाबूची काय पिल्लवळ कधी होणार आहे देवास ठोक आणि काय रे ग्रामपंचायतीने अजून काम वगैरे करून दिलं नाही वाटतं अजून मस्का पॉलिश चाललंय ग्रामपंचायतीला चविष्ट सुंदर पाणी सुंदर चविष्ट पाणी आमच्याकडे मिळेल आणि थँक्यू टू आमची ग्रामपंचायत ग्रामपंचायत इतकी भारी आहे ना इतकं सॉलिड म्हणजे ना खरंच आणि त्याच्यात ते ना माझी ही हिरोईन ही, आमची खाजरडी ती त्याच्यात आणि चार चांद लावते म्हणजे तुम्हाला ना एकदम असं स्वीट अँड सॉल्टेड वॉटर तुम्हाला कधी प्यायचं असेल तर इतकं चविष्ट पाणी फक्त आमच्या इथेच पत्राष्टेमध्ये मिळतं ॲक्च वा ब व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी तर मी, मी तर आहे ना असं एक्स्ट्रा चार्ज पण नाही लावत मी तर पहिल्यापासनं फक्त जेवढे आहेत ना माझे बारा रुपये तेवढेच मी चपाती बारा रुपयालाच विकतो मी अजूनपर्यंत कधीच वाढवले नाही आमच्या चपात्या तर असं काही असे असे सॉफ्ट नरम असे फुलके पण नसतात अरे नरम नसतात म्हणजे तुला काय म्हणायचं आहे अरे अशा तुझ्यासारख्या अशा रबड्या वातूड चपात्या असतात तुझ्या आणि जो तुझा रेट आहे ना तेवढाच नॉर्मल आहे तुझं काही कुठलं मोठं रेस्टॉरंट नाही आहे खानावा पण नाही म्हणता येणार कसली देतो ती गोडी बटाट्याची भाजी आणि ती पण काय एवढं असं बोलतो जसा काय वीस चपात्या दिल्या आहेत बारा मागितल्या आणि एक चपाती एक्स्ट्रा दिली त्याचं पण केवढा वाटतं गुणगान आणि माझी खाजुरडी ती नसती खाजुर खाजुर हो, तर माझं काय झालं असतं अरे बापरे खाजुरडी सगळं करते खाजुरडीने आत्ता तयार केलं ती म्हणाली हो म्हणून बरं झालं नाही आता माझी आई तर काही कामाचीच नाही आहे नसती नावाची आहे एकतर लेट नाईट जेवण वगैरे तुम्ही कोणालाही सांगितलं त्या ॲडव्हान्समध्ये की आम्हाला आम्ही इतके इतके वाजता येणार आहोत तर ते तयार करून देतात त्याच्यामध्ये दे तू काही एवढा मोठा काही तीर नाही मारलेला आणि ते काही हे नाही आहे की रा नाईट चार्ज वगैरे मारायला काही टॅक्सी नाही आहे जेवण आहे ते त्याच्यामुळे तुम्ही ते दोन वाजता खा तीन वाजता खा त्याची कॉस्ट सेमच राहते नाईट नसते जेवणाला ओके आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्का शाणा म्हणजे तू आम्हाला काही काय समजतो तू स्वतःला ना जास्त दीड बंद कर एकतर फक्त रात्रीसाठी तू त्यांना पूर्ण दिवसभराचे चार्ज घेऊन ती गोल्डन रूम घ्यायला लावली जेव्हा तू मागची रूम देऊ शकत होतास हां तरी तू त्यांना म्हणजे एकदम बेस्ट माझी किती जास्तीत जास्त कमाई होईल ते दाखवायला तू ते विचार करून त्यांना ती गोल्डन रूम घ्यायला लावली फक्त रात्रीपुरती आणि ते पण शाणे आहेत त्यांना आहे ते की आता एवढ्या रात्रीचं कुठे आता काय मिळणार ते ह्याला विचारूया हात पैशासाठी आपल्याला अवेलेबल करून देईलच त्याच्यामुळे त्यांनी बरोबर तुला पकडला त्याच्यामुळे ना तू ना फक्त स्वतःलाच खूप मोठा शाणा समज समजू नकोस आणि काय आहे काय त्या सुंदर अप्रतिम रूममध्ये काय ना कॉम्बिनेशन आहे ना चादरीचं कॉम्बिनेशन आहे ना फर्निचरचं ना ते लाईटचं ना दरवाज्याचं ना लादीचं कसलंच नाही काय तरी रंगीबेरंगी रूम करून ठेवली आहे आणि म्हणे माझी पितळ्याची रूम माझी पितळ्याची रूम आणि नुसता तिचा जीव होतो असं कोणाला काय द्यायचं म्हटलं ना की त्या खाजुरडीचं बस 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 नकं 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 बस झालं झालं पुरेल पुरेल एवढंच पुरे आता ती काय उरवून कुठे आणि काय स्वतः आता खायला बसणार आहे ती सगळ्यामध्ये लाल टपकते या नवरा बायकोची ते एवढ्या चपात्या ढिगभर केल्या आणि त्याच्याबरोबर भाजी किती सहा चपात्यांची भाजी दिली बारा चपात्यांबरोबर सहा चपात्यांची भाजी ते नाही बोललास आणि बनवून ठेवलंच ना ते असं काय गरम गरम आल्यावरती सर्व नाही करायला तू थांबलास ठेवून दिलं होतंस त्यांच्या रूममध्ये तर असं तर कुठेही सांगितलं तरी कर करू शकतात लोकं करतात इथे पण करतात आम्ही तर रात्री दोन दोन वाजता पण र हॉटेलमध्ये जाऊन चेक इन करून खाल्लेला आहे डाळ भात त्याच्यामुळे ना तो शानपणा ना सत्य खिशात घालत च्या बॅस आज गेला देवस्थान दाखवायला आणि म्हणतो असं करू नका तसं करू नका आम्ही इथे हे केलं मी इथे के लांब लावली गाडी पण तुम्ही एवढ्या लांब नका लावू तुम्ही जवळ लावू शकता तिथे लावू शकता, शकता। एकूणच काय हा जो करतो ना त्या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका जे पण करतो ते सगळं चुकीचं करतो त्याच्यामुळे ह्याच्या चुकातनं तुम्ही शिका ह्याच्यासारखं काहीही करू नका ह्याला अजिबात ह्याचं अनुकरण करू नका इतकंच त्याला सांगायचं असतं फक्त त्याला ते सरळ सांगता येत नाही म्हणून तो असा वाकडा वाकडा करून काहीतरी वेगळ्या ह्याच्याने सांगतो जसं की त्याला म्हणायचं होतं की माझ्या आईसारखे जे आळशी आणि असे काय असतील थुलथुलीत गुळगुळीत बुलबुलीत लोक, त्या लोकांनी इथे येऊ नका म्हणजे त्यांना चढायचा उतरायचा त्रास होतो जे अनफिट असतील ना पण तसं आता कसं बोलणार ना टॉमला तर त्याच्यामुळे मग तो काय म्हणतो की तुम्ही ज्या लोकांना च फार चालत नाही ना जे लोक फार चालत नाही जे लोक घरातल्या घरातच घरात चालतात आणि इकडे तिकडे जास्त हालचाल करत नाही त्या लोकांनी इकडे येऊ नका म्हणजे याचा अर्थ काय की जे लोकं टॉमसारखे आहेत ना त्या लोकांनी इकडे येऊ नका आणि ना, ना ह्याला म्युझिक द्यायचं होतं पण म्युझिकच्या चक्करमध्ये हा मला घाबरतो म्हणजे हा विसरला वाटतं म्युझिक ह्याला मी सांगते जमुऱ्या मला माहिती आहे तू थोडासा टेन्शनमध्ये आहे तू थोडंसं हल्लेलं आहे ना त्याच्यामुळे तुला लक्षात नाही राह तू ते ऐवजी डबल व्हिडिओज टाकून दिला एकच क्लिप दोनदा टाकला आहे याने गाडीत बसायचं तर ठीक आहे जमुऱ्या होतं असं कधी कधी तू विसरला आहे ना पण मी नाही विसरली तुझं म्युझिक तर तुझं म्युझिक जे काही होतं ते हे आहे आता शोध आणि टाकते ठीक आहे ॲड करू शकतो म्युझिक आहे प्रॉब्लेम नाही एडिटरमध्ये जा आणि ॲड कर आणि ते जे एक्स्ट्राचं जे तू शॉर्ट टाकला आहे ना ते क्रॉप करून टाक ठीक आहे तर तुझं म्युझिक तुला आठवून देते मी ट्रट 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 टट ट्रट 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 टट टट्टी ब्लॉकवालं टट्टी म्युझिक टट्टी लक्षात ठेवायचं मग आपोआप म्युझिक आठवेल तुला काही टेन्शन नाही आहे घ्यामुळे ओके म्हणजे ट्रिक पण सांगितली आणि तिकडे ना असं कुठे पण जाऊन असं शूट वगैरे नाही करायचं मंदिरामध्ये अलाऊड नसतं लपून छपून नुसतं शूटिंग बिटिंग घेतलं तर बघितलं ना तुझे असं ना तुला ना तोडी पार करतील ना लक्षात ठेव हो। त्याच्यामुळे असलं काहीतरी इज्जत जायची कामं करू नकोस शिस्तीत राहा इथे जातोच तिथे टॉम तू ना फालतूचे जोक मारणं बंद कर जेवढं तुला सांगितलंय मी परत एकदा सांगते होय हॉय एवढंच बोलायचं जास्त पुढे पुढे बोलायचं नाही हे नाही त्या गणपतीच्या विसर्जन झाला ना की या गणपतीच्या त्या खोबराचं ते, ते बनवलं ना आरास ते नारळाचं खोबरं खातात जोक मारला टॉम हसू आय ते भाव्याच्या आजीकडे याला चे वालेला काय विचारून सोय नाही वंशाचे पूर्ण पचास कट्या कट टॉमचे बाई किती बारीक झाली तू स्वतःला काय नक्की समजते काय आत्याने पण तुला बोलायला पाहिजे होतं बाई किती दाढी झाली तू गुटगुटी टॉम आय आय असं तर मग म्हणजे झमोरा एक मोठा कॅरेक्टर आहे आणि ते कधीच सुधरू शकणार नाही त्याच्याकडे बघून आहे ना फक्त माणसाला तिडीकच येऊ शकते त्याच्यामध्ये एंटरटेनमेंटचा ई पण नाही आहे हे कोणीतरी जाऊन त्या नाचरीला आणि हसरीला जाऊन समजावून सांगा आणि त्यांना पण सांगा की बाबा तुम्हाला ह्याचं बघून असं काय वाटतं म्हणजे ह्याचे ह्याचं बघून नाही आहे ह्याचं व्हिडिओ बघून असं काय एंटरटेनिंग वाटतं ते जरा आम्हाला एक्सप्लेन करा हां आणि वन बाय वन करा असं दोघी दोघींनी बसून असं बोळा घालू नका एक एककीने बोला ओके सबको चान्स मिळेल असं तर मला पण ऐकायचं आहे की काय आहे असं झमुऱ्यामध्ये की झमुऱ्याच्या व्हिडिओमध्ये की ज्याला लोकांनी अप्रिशिएट केलं पाहिजे ओके याला तर याडा म्हटलं तरी पण थँक यू असलं हे पात्र आहे आता ऑफर चालली आहे पटापट तुम्ही बुकिंग केलं की नाही हां जमुऱ्याकडे ॲडव्हान्स एकदम डिसेंबर विसेंबरपर्यंत त्या ऑफरवर ना मला आठवलं की म्हणजे लोकांनी समज तीन दिवसाचं बुकिंग केलं हां अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस म्हणजे थर्टी फर्स्ट नाईट फ्री आता बघा जमोऱ्या आत्ता आत्ता चेंज नाही करायचं आत्ता म्हणशील की आता असं नाही मग ते असं टर्म्स अँड कंडिशन सारखे सारखे तुझे टर्म्स अँड कंडिशन असं नाही चालणार आता तर तुझं नाही तर मग मी करणार उडवलाच म्हणून समज तुझा वीग आत्ता चेंज नाही करायचा तर फ्री आहे फटाफट ज्यांनी ज्यांनी नाही गेलं आहे त्या लोकांनी मस्त ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी करून टाका म्हणजे थर्टी फर्स्ट नाईट तुम्हाला फ्री आता जमुरा काय बदलणार बिदळणार नाही आता तो बोलला आहे तीन नाईटवर एक नाईट तो फ्री देणार आहे ॲडव्हान्स बुकिंग गणपती ऑफर चला चला आजी आजोबा नो आईबाबांना त्यांना पाठवून द्या समजलं का कारण का तरुण तरून तरुणी आणि त्यांच्यासाठी नाही आहे यांच्याकडे त्यांच्याकडे काय त्यांना मजा येणार नाही तर आईबाबांना वगैरे असं पाठवून द्या एकदम काळजीविळजी घेतो तो काय टेन्शन नाही बिंदास मस्तपैकी चल झमुऱ्या तुझं फुकटचं प्रमोशन केलं आहे आता मला पण एक इथे पेटीएम कर समजलं ना बघते मी असो तर मग मंडई याच नोटोर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत का प्या मस्त आणि स्वस्त राहा टेक केअर बय मा